पैसे देऊन दलाली करणारे हे माधरचूत लोक आम्हाला शिकवणार, आमच्या मुख्यमंत्र्यांना बोलणार, अर्णव गोस्वामी तुझी लायकी काय भडव्या, परवा काँग्रेसची लोक तुझ्या घरामध्ये घुसून तुला मारले, तुझी लायकी काय, अवकात काय भडव्या तुझी, एका काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात म्हणजे मला वाटतं राहुल गांधीच्या विरोधात तू काहीतरी बोलला होता त्यावेळेस तुला घरात घुसून तुला मारले, तुझ्या अवकात काय रे भडव्या, दलाली घेऊन तू पत्रकार परिषद करतो पत्रकारिता करतो, दलाली घेऊन तू दुसऱ्या पक्षाच्या बातम्या देतो आणि आमच्या शिवसेनेला नावडतो, तुझ्या अवकात काय रे माधरछोत, तुझ्या अवकात काय? सुशांत सिंग राजपूत ज्याने सुसाईड केले, आत्महत्या केली, त्याला न्याय मिळाला पाहिजे असं आमचंही मत आहे, त्याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे असं आमचं मत आहे. पण त्या प्रकरणामध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांचा आणि आदित्य साहेबांचा संबंध काय? कुठल्याही गोष्टीचा संबंध नसतात. हा बडवा आमच्या आदित्य साहेबांना आणि उद्धव साहेबांना नाव ठेवतो आणि एकेरी भाषेत बोलतो, अरे तुझी अवकात काय, तुझी पगार किती भडव्या, तू मुंबईमध्ये अगर कुठे तुझे स्टुडिओ असेल ना, तुझे स्टुडिओ फोडायला वेळ लागणार नाही आम्हाला, ही माझी धमकी नाही, तमाम शिवसेनेच्या वतीने तुला धमकी दिली म्हणून समज भडव्या, तुझ्या अवकात काय रे माधरचोत. आमच्या शिवसेनेच्या नेत्यांना उद्धव साहेब अगर आदित्य साहेबांना जर यापुढे जर तू बोललास तर तुला नागडा करून मारणार म्हणजे मारणार, ही आमची तुला धमकी आहे म्हणून समज भडव्या, तुझ्या अवकात काय रे, तुझी पगार किती माधरचोत, तुझी पगार जेवढे ना तेवढीच बोल, दुसऱ्या पक्षाकडून दलाली घेऊन तू पत्रकारिता करतो, गांडीवर फटके पडले ना त्यावेळेस कळेल तुला, इतर बी पत्रकार जे असतील जे दलाली करतात त्या लोकांना पण मी सांगणार आहे, पैसे घेऊन दलाली करू नका, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्हाला ओळखलं जातं या पत्रकार लोकांना, मीडियाला, इलेक्ट्रॉनिक मीडियाला, मग त्या पद्धतीने तुम्ही वागा, पैसे घेऊन जर दलाली कराल ना मग अर्णव गोस्वामीसारखी तुमची हालत